नमस्कार मित्रांनो, जीके इन मराठीच्या या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आपला हा मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर देखील नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे अपडेट्स सर्वप्रथम भेटून जातील. आजच्या प्रश्नांना सुरुवात करण्याआधी मागील व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगतो. प्रश्न असा होता की भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान चालणारी ट्रेन कोणती आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे समझौता एक्सप्रेस. विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान चालणारी ट्रेन म्हणजे समझौता एक्सप्रेस. ही ट्रेन भारतातील दिल्ली ते पाकिस्तानच्या लाहोर स्टेशन दरम्यान धावते. तसेच थार एक्सप्रेस देखील भारत आणि पाकिस्तान या दोन स्टेशन दरम्यान धावते. या प्रश्नाचे उत्तर संजय गायकवाड, गायत्री मैस्त्री, अमृता लांडे, सतीश रामटेके, निलेश कडू, यशदीप सूर्यवंशी यांच्यासोबत खूप जणांनी या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले आहे. या सर्वांचे अभिनंदन. तर चला मग आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न आहे की माणसाच्या शरीराचे तापमान किती असते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. मित्रांनो, तुम्हाला सेल्सियस आणि फॅरनहाइट या दोन एककांबद्दल माहिती असेल, पण कदाचित तुम्ही केल्विन या एककाबद्दल ऐकले नसेल. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की केल्विन सुद्धा टेम्परेचर मोजण्याचेच एक एकक आहे, आणि 310 केल्विन हे 37 सेल्सियस किंवा 98.6 फॅरनहाइटच्या समान असते. दुसरा प्रश्न आहे की अमरनाथ मंदिर कुठे आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी जम्मू आणि काश्मीर. मित्रांनो, अमरनाथ मंदिर हे शंकराचे मंदिर असून हे 51 शक्तीपीठांपैकी एक मंदिर आहे, जे भारतातील जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये आहे. तिसरा प्रश्न आहे की म्हातारपणामध्ये हाडे कमकुवत कशामुळे होतात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे. विद्यार्थी मित्रांनो, म्हातारपणामध्ये हाडे ही कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कमकुवत होतात. चौथा प्रश्न आहे की नवजात मुलाला किती वेळेनंतर BCG ही लस दिली जाते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे 24 तासानंतर. मित्रांनो, नवजात मुलाला BCG म्हणजे बेसिल कॅलमेट गेरिन ही लस क्षयरोग म्हणजे TB प्रतिबंधासाठी वापरली जाते. पाचवा प्रश्न आहे की भारतातील कोणते शहर कुस्तीपटूंचे शहर म्हणून ओळखले जाते. पर्याय आहे सांगली, सातारा, कोल्हापूर की सोनीपत. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील कोल्हापूर हे शहर कुस्तीपटूंचे शहर म्हणून ओळखले जाते. सहावा प्रश्न आहे की कबड्डी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी बांगलादेश. विद्यार्थी मित्रांनो, कबड्डी हा बांगलादेश देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. सातवा प्रश्न आहे की काशी विश्वनाथ मंदिर भारतातील कोणत्या शहरामध्ये आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे वाराणसी. विद्यार्थी मित्रांनो, प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिर हा उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी या शहरामध्ये आहे. आठवा प्रश्न आहे की कोणत्या व्हिटॅमिनला हार्मोन देखील म्हणतात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे व्हिटॅमिन डी. विद्यार्थी मित्रांनो, डी व्हिटॅमिनला हार्मोन देखील म्हटले जाते. नववा प्रश्न आहे की प्रसिद्ध शिनचान आणि डोरेमॉन कार्टून कोणत्या देशात बनवले गेले आहेत. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी जपान. प्रसिद्ध शिनचान आणि डोरेमॉन कार्टून हे जपान या देशामध्ये बनवले गेले आहेत. दहावा प्रश्न आहे की 26 जानेवारी 2015 कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारतामध्ये आले होते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिकेचे राष्ट्रपती. विद्यार्थी मित्रांनो, 26 जानेवारी 2015 म्हणजे भारताच्या प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा भारतामध्ये आले होते. अकरावा प्रश्न आहे की झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पतीचे नाव काय होते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी गंगाधर राव. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पतीचे नाव राजा गंगाधर राव नेवाळकर असे होते. बारावा प्रश्न आहे की जपान या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे. पर्याय आहेत क्रिकेट, बुद्धिबळ, जुडो की बेसबॉल. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी जुडो. जुडो हा जपान देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. तेरावा महत्वाचा प्रश्न आहे की असा कोणता झाड आहे ज्याला लाकूड नसते.
तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी केळ्याचे झाड। विद्यार्थी मित्रांनो, केळ्याचे झाड हे असे एकमेव झाड आहे ज्याला लाकूड नसते। 14वा प्रश्न आहे की सध्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री कोण आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी नितीन गडकरी। नितीन गडकरी हे भारताचे सध्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आहेत। 15वा प्रश्न आहे की औरंगजेबचा मृत्यू कुठे झाला होता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी अहमदनगर। औरंगजेबचा मृत्यू हा अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार या ठिकाणी झाला होता। 16वा प्रश्न आहे की कोणत्या राज्याने भारताला सर्वाधिक पंतप्रधान दिले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी उत्तर प्रदेश। मित्रांनो, आतापर्यंत झालेल्या 14 पंतप्रधानांपैकी 8 पंतप्रधान हे उत्तर प्रदेश राज्याचे होते। 17वा प्रश्न आहे की पुलवामा दहशतवादी हल्ला कधी झाला होता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 14 फेब्रुवारी 2019 रोजी। मित्रांनो, 14 फेब्रुवारी 2019 या दिवशी पुलवामा दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये 40 भारतीय सैनिकांचा व एक सुसाइड बॉम्बरचा मृत्यू झाला होता। पुढील प्रश्न आहे की डॉमिनोज पिझ्झा कोणत्या देशाची कंपनी आहे? पर्याय आहे जपान, चीन, अमेरिका की जर्मनी। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका। डॉमिनोज पिझ्झा ही अमेरिका या देशाची कंपनी आहे। 19वा प्रश्न आहे की जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे गुगल। गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे। जगातील एकूण लोकसंख्येपैकी 90%हून अधिक लोक हे गुगल या सर्च इंजिनचा वापर करतात। 20वा शेवटचा महत्त्वाचा प्रश्न आहे की असा कोणता देश आहे जो कधी स्वातंत्र्य दिन साजरा करत नाही? पर्याय आहेत भूतान, चीन, नेपाळ की इटली। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी नेपाळ। विद्यार्थी मित्रांनो, नेपाळ हा देश आतापर्यंत कोणत्याही देशाचा गुलाम नव्हता आणि म्हणूनच हा देश कधीच स्वातंत्र्य दिन साजरा करत नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, या 20 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की भारताचा राष्ट्रपती होण्यासाठी कमीत कमी किती वय असणे आवश्यक आहे? पर्याय आहेत 25, 40, 35 की 45। तुम्हाला जर का या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर हॅशटॅग GKInMarathi या आमच्या हॅशटॅगचा वापर करून तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे। तसेच मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आम्हाला टेलिग्रामवर फॉलो केले नसेल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आम्हाला टेलिग्रामवर सुद्धा नक्की फॉलो करा। मी आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर चला मग भेटूया GKInMarathiच्या पुढील व्हिडिओमध्ये। आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।